भंडारा शहर के बालाजी लॉन में शिवसेना उद्धव ठाकरे गुट की विशाल सभा का आयोजन किया गया। इस सभा में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के हजारों शिव सैनिक कार्यकर्ता भारी संख्या में जमा हुआ है। घर घर में शिव सैनिक निकलकर लॉन की सभा में एक तरह प्रदर्शन किया जा रहा था। सभा में शिवसेना के जाधव आने वाले थे, लेकिन उस समय पार्टी के प्रमुख नागपुर में होने से भंडारा में बालाजी लॉन की सभा में नहीं आ सके। उनकी जगह प्रतिनिधि के तौर पर जाधव साहब ने सुरेश साकरी और मनोज कपूर से सभा को संबोधित किया। इस बैठक का उद्धव बाला साहेब ठाकरे, पूर्व विदर्भ संगठन सुरेश साकरे, कार्यकारी अध्यक्ष भंडारा विधानसभा संपर्क प्रमुख मनोज कपोते, इस कार्यक्रम के आयोजक पूर्व जिला परिषद अध्यक्ष नरेश डहारे की उपस्थिति में हुआ। उस समय दीपक गजबे, पूर्व उपाध्यक्ष जिला परिषद चंद्रकांत उके की, पूर्व जिला परिषद सदस्य दीपक चिमनकर, आकाश तुर्के, देवेंद्र कारी मोरे, शरद काटिखाए, शंकर पुरे, अजहर शेख, सुयोग धापीकर, अरविंद पटोरे, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बायोदे आदि पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। मुळात शिवसेना हा पक्ष हा सगळा मर्दांचा पक्ष आहे, गट वगैरे काही नाहीये। प्रत्येक एक थोडेफार गैरसमज जे होते ते आजच नरेश भाऊंशी बोलून आदरणीय भास्कर शिवसेना नेते भास्करजी जाधव यांच्या आदेशाने आज या ठिकाणी मी व साखरेजी आलो आणि त्यांचे गैरसमज जे होते उमेदवारी संदर्भात, इतर पक्षा संदर्भात त्या सूचना आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे। त्या सूचनांबद्दल त्यांचे जी सर्व काही अपेक्षा आहे त्या सर्व पक्षाला कळवल्या जातील आणि गट तट काही नाही। किरकोळ स्वरूपात प्रत्येक घरात प्रत्येक पक्षात वाद असतात, ते तात्विक आहे, मन भेद आमच्यात अजिबात नाही। काँग्रेस म्हणतो ही जागा सोडणार नाही, काय निर्णय राहील शिवसेनेचा? त्याविषयी मी, तो अधिकार आमच्या श्रद्धेय पक्षप्रमुखांचा आहे। त्याविषयी जागा आणि उमेदवार हा विषय पक्षप्रमुखांचा असल्यामुळं केवळ इथे जागा लढवण्यास पोषक वातावरण आहे हे सांगण्याचं काम आमचं शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं आहे, आम्ही ते केलेलं आहे। आणि जागा पक्षप्रमुखांनी भंडाऱ्याची जागा ज्या आघाडीमध्ये आता चर्चा चालू आहे त्यात अत्यंत प्रभावीपणे ही जागा भंडाऱ्याला मिळावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। NBC News के लिए भंडारा से सुरेंद्र चिंतारोरे की रिपोर्ट।